दीपावली गली गली बन के खुशी छाई रे, रोशनी की चादर ओढ़ी दीपावली आई रे। दीपावली गली गली बन के खुशी छाई रे, रोशनी की चादर ओढ़ी दीपावली आई रे। महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी त्या ठिकाणी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे। जरी माझ्या महाराष्ट्रामध्ये महागाईचे भाव गगनाला गेलेले असले, सर्व वस्तूच्या किमती फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याची किमती वाढल्या गेल्या, तरी दिवाळीच्या ठिकाणी आपल्याला साजरी करायचं त्या सर्व बांधवांनी कुणालाही त्रास होईल असं कटाची पुढे नाही, कुणालाही आपल्याकडनं कुठली इजा होणार नाही असे शस्त्र वापरून, आणि हे दिवाळी आनंदाची आणि सुखाची समृद्धीची भरभराटीची जावं, आणि येणाऱ्या काळामध्ये ही जे महागाई आणि महागाईने रौद्ररूप धारण केलेलं आहे तो त्यांना त्या ठिकाणी माझा शेतकरी राजा मरतो आहे, आत्महत्या करतो आहे, त्यांची दिवाळी अंधारात आहे। शेतमजुरांची दिवाळी त्या ठिकाणी अंधारामध्ये आहे, आणि त्यामुळे आम्ही सुद्धा दिवाळी त्या ठिकाणी साजरी करणार नाही। एक सादगीचं वातावरण एक चांगलं राहावं आणि बंधुभावांनी त्या ठिकाणी सगळ्यांनी एकोप्याने राहावं हीच माझी नम्र विनंती सर्व जनतेला आहे। आपला हा जो काळ एक वर्षाचा आपल्यावरती सगळा राहत आहे, त्याच्यातून आपल्याला कसं तरी सावरायचं आहे, निघायचं आहे, आणि जे सत्तेत असणारी माणसं जे माझ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कळत आहे, शेतमजुरांना कळत आहे, व्यापाऱ्यांना कळत आहे, गोरगरिबांना कळत आहे, निश्चितच ते दिवस लवकरात लवकर निघून एक चांगले दिवस आजपासून या दिवाळीच्या निमित्ताने चांगले दिवस येऊ। आजचे दिन तर आतापर्यंत 4 वर्षात आले नाही, परंतु या एका वर्षामध्ये ते लवकरात लवकर दिवस द्यावं, आणि त्या सुखाचं समृद्धीचं प्रेम सौहार्दाचं म्हणजे त्या ठिकाणी वातावरण निर्माण होईल, आणि त्याकरता परमेश्वर सर्वाला सद्बुद्धी देऊ एवढी प्रार्थना करतो। आणि निश्चितच पुन्हा एकदा ही महागाईची दिवाळी, ही गोरगरिबांच्या विरोधात असणारी दिवाळी, ही कोणाला न्याय न देणारी दिवाळी जरी असली तरी आपण आनंदाने त्या दिवाळीमध्ये सहभागी होऊया आणि आपले दिवस चांगले आणूया।